हाय हॅलो वेलकम बॅक. तर आज आहे आमच्याकडे हेकडा पार्टी. तर आता आम्ही आणायला निघालो आहोत ते फिश मार्केटमध्ये. पप्पांबरोबर निघाली मी. फिश मार्केटमध्ये पोचलो आहोत आम्ही. हे आहे साताऱ्याचं फिश मार्केट. आम्हाला खेकडेसुद्धा घ्यायचे आहेत आणि फिश फ्राय करायला एखादा फिशसुद्धा घ्यायचा आहे. तर बघूयात आता आम्ही कुठला फिश घेतो ते. तर इकडे समुद्राचे सगळ्या प्रकारचे मासे मिळतात. तर आमच्या घरी लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा ओले बोंबील खूप आवडतात. तर आम्ही इकडे ओले बोंबील घेतलेले आहेत 1 किलो. 50 रुपये पाव किलोने आम्हाला ते मिळाले, म्हणजे 200 रुपये किलो. तर आता ओले बोंबील घेतलेले आहेत आम्ही आणि ते स्वच्छ करूनसुद्धा घेतो आहे. बोंबील स्वच्छ करताना ते मधून कट करायला सांगितले आहेत मी, जेणेकरून तळताना ते क्रिस्पी होतील. फिश मार्केटच्या शेजारीच इकडे नदीचे मासे विकणारी लोक बसतात. इकडे सगळ्या प्रकारचे नदीचे मासे मिळतात. खेकडे, नदीची वाम, चिलापी, आंबळी, मळी मासा. आणि हे नदीचे मासे फार लवकर संपतात, त्यामुळे 5-5:30 आतच आपल्याला इकडे जावं लागतं. तर आम्ही इकडे खेकडे घ्यायला आलेलो आहोत. खेकडे 200 रुपये किलोने आहेत इकडे. आम्ही 2-3 ठिकाणी विचारले, फायनली आम्हाला एके ठिकाणी 150 रुपये किलोने खेकडे मिळाले. तर आम्ही ते 2 किलो घेत आहोत. आता इथे खेकड्यांचे मोठे नांगे काढून देतात, म्हणजे मोठे छोटे नांगे तुम्हाला हवे तसे, आणि घरी गेल्यावर आपल्याला ते खेकडे स्वच्छ करावे लागतात. ओले बोंबील आणि खेकडे आम्ही घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटते. तर खेकडे आणि फिश घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत. हे आहे आमचं साताऱ्याचं घर आणि काल आम्ही साताऱ्यामध्ये आलो आहोत. तर आता पप्पा खेकडे साफ करणार आहेत. मी तुम्हाला ते दाखवते पप्पा कसे खेकडे साफ करतात ते. रे हो खेकडा कसा आहे? दाखवायला खेकडा आणलाय मुलांना. आयुष्यात खेकडा कधी बघायला मिळाला नाही. तर तुम्ही हा खेकडा दाखवू शकता. हे आणलेले आहेत आम्ही खेकडे. आता हे पप्पा आमचे खेकडे साफ करणार आहेत. पप्पा याच्यात एक्सपर्ट आहेत. खाली बघ किती खाली बघ. किती खेकडे आहेत रे रिहू? किती खेकडे? खूप आहेत ना. खेकड्याचे नांगे काढून आणलेले आहेत आणि आता हा अशा प्रकारे पोटाचा भाग स्वच्छ करायचा आहे. अशा प्रकारे सर्व खेकडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत. असं म्हणतात की खेकडे खाल्लेले हे कमरेसाठी आणि वातासाठी चांगले असतात. तसंच थंडीच्या दिवसात ह्याचा रस्सा पिल्यावर सर्दी खोकल्यावरती पण हा रामबाण उपाय आहे. 2-3 पाण्यात खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अजून एका पाण्यात हे पाट्यावर आता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचंय. इकडे हे सगळे खेकडे बारीक करायला ठेवलेले आहेत आणि हे रश्श्यात टाकायला ठेवले आहेत. हे सुद्धा तुम्ही रश्श्यात टाकू शकता जर तुम्हाला खायला आवडत असेल तर, पण आमच्याकडे हे आवडतं म्हणून मी हे काढून ठेवले.
खेकडे बारीक होतात म्हणजे पप्पा खेकडे बारीक करतात तोपर्यंत मी ओले बोंबील कसे करायचे हे दाखवते. याचा व्हिडिओ मी आधी सुद्धा अपलोड केला आहे पण आता मी झटपट दाखवते तुम्हाला कसं करायचं. हे असे मधून चिरून आणलेले आहेत मार्केटमधून मी, जसं की तुम्हाला मगाशी दाखवलं मी मार्केटमध्ये कसं त्यांनी कट केलं ते. तर आता ह्याला आपण मसाले लावून घेऊयात. खूप सिंपल रेसिपी आहे. सुरुवातीला हळद घालतीये मी, त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार. मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खाता त्या पद्धतीने मिरची पावडर घालू शकता. आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तर आता हे हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता सर्व मसाले घालून झालेले आहेत. आता वरून मी ही काश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे. तर ही एव्हरेस्टची काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेली आहे मी कलरसाठी. यांनी छान कलर येणार आहे. तर हे ओले बोंबील मसाला लावून तयार आहेत. आता हे 1-15 मिनटं मुरत ठेवून मग फ्राय केले तरी चालू शकतात. मगाशी जे आपण खेकडे टेचून घेतले होते ते अशा प्रकारे पाट्यावर छान पद्धतीने बारीक करायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. तर खेकडे पाट्यावर बारीक करून झालेले आहेत. आता हे आपल्याला पाटा वरवंटा वगैरे सगळं धुवून घेऊयात. आणि हे जे खेकडे आपण पाट्यावर जे बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पाण्यात घालणार आहोत. आणि त्याचा जो अर्क आहे सगळा तो पाण्यात चोळून घेणार आहोत. आणि ते पाणी गाळून घेऊन मग आपण त्याला रस्सा फोडणी घालणार आहोत. खेकड्यांचा संपूर्ण अर्क त्या पाण्यात उतरला पाहिजे. सुरुवातीला वरवरचं पाणी घेतलेलं आहे, नंतर शेवटी आपण हे सगळं पाणी गाळून घेणार आहोत जेणेकरून आपल्या रश्यात कचकच लागणार नाही. तर हे खेकड्याचं जे मिश्रण आहे ते गाळून झालेलं आहे आणि इकडे नांगे सुद्धा तयार आहेत. आता आपण रश्श्याला फोडणी देऊयात. तर आता आपण खेकड्याच्या रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. इकडे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, लसूण पाकळ्या घेतलेले आहेत 25-30, आलं घेतलेलं आहे 2 इंच बारीक टेचून, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं घालून घ्यायचं आहे, त्यानंतर लसूण घालून घ्यायचं आहे आणि आलं घालून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे बिन पाणी घालता. आलं लसूण खोबरं बारीक करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे. आता थोडंसं पाणी घालून हा मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे. मसाला तयार झालेला आहे खेकड्याच्या रश्श्यासाठीचा. आता आपण खेकड्याच्या रश्श्याला फोडणी देऊयात. तर रश्श्याला फोडणी द्यायला पातेलं तापत ठेवलेलं आहे मी. आता त्याच्यात तेल घातलेलं आहे फोडणीसाठी. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मगाशी केलेला मसाला घालून घेऊयात.
मसाला घालून झालेला आहे, आता आपण तो छान परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. एक दोन ते तीन मिनटं मसाला छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये मी चिकन मसाला घालते. तुम्ही जर मटन मसाला तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा वापरू शकता. एक चमचाभर आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही कमी जास्त घालू शकता. आणि दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तुम्ही जेवढं तिखट खाता त्या पद्धतीने तिखट कमी जास्त करू शकता. आणि हे 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालते मी याच्यामध्ये. एक 5 ते 7 मिनटं मसाला छान परतून झालेला आहे. याला तेल सुटलं तुम्ही बघू शकता. आता मी जे आपण गाळून घेतलेला खेकड्याचा रस्सा आहे तो याच्यामध्ये घालते. रस्सा घातल्यानंतर हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. हे मिश्रण आपल्याला फुटू द्यायचं नाही आहे. ज्याप्रकारे आपण कढी करतो सतत ढवळत राहतो त्याप्रकारेच आपल्याला हा खेकड्याचा रस्सा करायचा आहे. जशी आपण कढी फुटू देत नाही त्याचप्रकारे हा खेकड्याचा रस्सासुद्धा आपल्याला फुटू द्यायचा नाही आहे. त्यामुळे हा आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत. हे जे नांगे आपण काढले होते त्याला आता थोडंसं खलबत्त्याच्या बत्त्याने टेचून घ्यायचं आहे आणि मग ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे रश्श्याचा अर्क याच्यामध्ये जाईल नांग्यांमध्ये. तर हे पाहू शकता हा प्लेन आहे नांगा आणि हा मी थोडासा टेचलेला आहे. आणि हा आता अशा प्रकारे हे सगळे नांगे मी टेचून या रश्श्यामध्ये घालणार आहे. तर हे सर्व नांगे टेचून झालेले आहेत. आता मी हे या रश्श्यात घालते आणि हे तोपर्यंत ढवळणारे जोपर्यंत याला उकळी फुटत नाही. आणि नांगे पण आतून शिजायला काय फारसा वेळ लागणार नाही आहे. लगेच शिजतात हे. त्यामुळे उकळी फुटल्यानंतर एक 5 ते 7 मिनटात आपला रस्सा रेडी होणार आहे. तेलाचं प्रमाण मी मुद्दाम कमी ठेवलेलं आहे कारण सर्दी खोकला झाला आहे घरात सगळ्यांनाच. त्याच्यामुळे हा रस्सा छान पिता यावा याच्यामुळे तेल फारच कमी टाकलेलं आहे. आणि तिखटसुद्धा जास्त प्रमाणात केलेलं नाही कारण लहान मुलांनासुद्धा हा रस्सा पिता येईल जेणेकरून. तर आता ह्या रश्श्याला उकळी यायला लागली हे पहा अशा प्रकारे. तर रस्सा आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आता अशा प्रकारे. तर उकळी फुटते रश्श्याला बघू शकता तुम्ही. मी सतत 10 ते 15 मिनटं मी हे चमच्याने हलवतच आहे. आणि आता मी वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालणार आहे. आणि आता मस्त गरमागरम पिण्यासाठी तयार आहे आपला खेकड्याचा रस्सा. खेकड्याचा रस्सा मी साईडला ठेवते आणि आता आपण फिश फ्राय करूयात. तर मगाशी आपण ओल्या बोंबलांना मसाला लावून ठेवला होता. इकडे मी बारीक रवा घेतलेला आहे. आता मी ह्या बोंबलांना रव्याने कोट करणार आहे आणि ते आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत.
तर गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे मी। आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आपण आता रवा लावलेले बोंबील त्याच्यावर घालणार आहोत। मीडियम गॅसवर बोंबील छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर एका बाजूनी फिश छान फ्राय झालेले आहेत। आता मी ते पलटी करते। हे खूप नाजूक हाताने पलटी करायला लागतात ओले बोंबील, नाहीतर ते तुटू शकतात। आणि आता आपण याच्यावरती पुन्हा एकदा थोडंसं तेल घालणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनही छान खरपूस असे फ्राय होऊन द्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी फिश छान फ्राय झालेले आहेत। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते। खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत ओले बोंबील आणि खेकड्याचा रस्सा। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। अशाच छान छान व्हिडिओसाठी बघत रहा निशास क्राफ्ट कुकिंग अँड व्लॉग। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।